नमस्कार, ध्वनी बुकमध्ये मी शिवम तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आपण ऐकत आहोत कर्मयोग, स्वामी विवेकानंद, अध्याय चौथा, कर्तव्य म्हणजे काय, भाग क्रमांक तिसरा. पुढे आपल्याला आढळून येईल की कर्तव्याची ही कल्पनाच आपल्याला टाकून द्यावी लागेल. आणि आपल्याला हेही आढळून येईल की जेव्हा पाठीशी वासनेची उठावणी प्रायः नसते तेव्हाच माणूस खूप श्रेष्ठ कर्म करू शकत असतो. पण तरी देखील हे कर्तव्य बुद्धीने केलेले कर्मच आपल्याला कर्तव्यबोधाच्या आतीत असलेल्या कार्याप्रत घेऊन जाते. तेव्हा मग कर्म हे उपासनाच बनून जाते. केवळ इतकेच नव्हे तर मग कर्म केवळ कर्मासाठीच अनुष्ठित होत असते. परंतु हा झाला आदर्श. त्याचे समाधान म्हटले म्हणजे हे कर्तव्यच होय. आपल्याला पुढे दिसून येईल की हे कर्तव्य नीतीच्या पायावर अधिष्ठित असो की प्रेमाच्या. इतर सर्व योगांप्रमाणे ह्याचेही रहस्य एकच आहे आणि ते म्हणजे कच्च्या अथवा शूद्र मीपणाचा क्रमशः ऱ्हास करणे की जेणेकरून पक्का अथवा यथार्थ मी स्वतःचा महिमा प्रकट करू शकेल. खालच्या पातळीवरील शक्तीचा अपव्यय थांबवणे की जेणेकरून आत्मा उच्च उच्च भूमीवर स्वतःला अभिव्यक्त करू शकेल. हीन वासनांचा उदय झाला तरी देखील त्यांना थारा न दिला तरच केवळ आत्म्याच्या महिम्याचा विकास होत असतो. आम्ही कर्तव्य बजावू जाता हे अपरिहार्यच असते. मानव समाज कळत नकळत ह्याच तत्वानुसार कर्माच्या, ज्ञानाच्या वा अनुभवाच्या क्षेत्रात उन्नत झाला आहे. या साऱ्या क्षेत्रात स्वार्थी वासना कमी केल्याने आपण मानवाच्या खऱ्या स्वरूपाच्या अनंत विकासाचा मार्ग मोकळा करून देत असतो. कर्त्याच्या बाजूने पाहिल्यास कर्तव्यासंबंधी हाच एक सुनिश्चित नियम आढळून येतो की स्वार्थपरता आणि इंद्रियपरांता यांपासून पाप व दुराचाराचा उद्भव होत असतो आणि निस्वार्थ प्रेम नि आत्मसंयमाद्वारा धर्माचा विकास होत असतो. परंतु कर्तव्य क्वचितच गोड लागत असते. कर्तव्य चक्राला प्रेमाचे ओंगण दिलेले असेल तरच केवळ ते न करकरता छान सुरळी चालू लागते, नाहीतर सारखे घर्षणच. कारण हृदयात असे प्रेम नसेल तर कोणते आईबाप आपल्या मुलांविषयी कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पालन करू शकतील? कोणती मुले मातापित्यांप्रती आपले कर्तव्य पाळू शकतील? कोणता पती आपल्या पत्नीबाबत आणि कोणती पत्नी आपल्या पतीबाबत स्वकर्तव्याचे यथार्थ पालन करू शकेल? प्रेमाच्या ओलाव्याखेरीज हे सर्व कधीतरी शक्य आहे काय? आपण आपल्या जीवनात दररोज सारखे संघर्ष, सारख्या कटकटी पाहतोच ना. प्रेमाने माखलेले असेल तरच कर्तव्यात माधुरी आणि प्रेम परत केवळ स्वाधीनतेतच प्रकटत असते. परंतु इंद्रियांचे दास, क्रोधाचे दास, असूयेचे दास, प्रपंचात प्रत्यही घडणाऱ्या शेकडो लहानसान घटनांचे दास होऊन बसण्याला स्वाधीनता कसे बरे म्हणता येईल? आयुष्यात पदोपदी हे जे लहान लहान निष्ठूर कर्कश अनुभव येत असतात त्याच्या बाबतीत सोशिकता बाळगणे, सहिष्णुता धारण करणे हेच स्वाधीनपणाचे सर्वश्रेष्ठ लक्षण होय. सहजासहजी उत्तेजित होणाऱ्या आपल्या चिडचिड्या व मत्सरी स्वभावाच्या गुलाम होऊन स्त्रिया स्वतःच्या नवऱ्यांवर दोष लादून त्यांच्या नावाने खडे फोडण्यात पटाईत असतातच. त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांना वाटत असलेली स्वाधीनता त्या अशा तऱ्हेने व्यक्त करीत असतात, त्या समजत असतात आणि तोंडाने म्हणतही असतात की आम्ही स्वाधीन आहोत. परंतु आपण अशाने पदोपदी आपली गुलामीच शाबित करीत आहोत हे त्या बिचाऱ्यांच्या गावीही नसते. ज्या साऱ्या पतिराजांच्या डोळ्यात सदानकदा आपल्या बायकांतील दोषच खुपत असतात त्यांनाही वरील विधान सारखेच लागू आहे. ब्रह्मचर्यच पुरुषाचा वा स्त्रीचा आद्य धर्म होय असा मनुष्य खरोखर अगदी विरळाच की ज्याला नम्र, प्रेमळ, पतिव्रता स्त्री फिरून सन्मार्गावर आणू शकणार नाही, मग तो कितीही कुमार्गग्रामी होऊन बसला असो. जग अजून इतके वाईट झालेले नाही. जगात सर्वत्रच आपण नृशंस पतीविषयी आणि पुरुषाच्या अपवित्रतेसंबंधी नाही नाही ते ऐकत असतो. परंतु यावर माझा असा सवाल आहे की नृशंस आणि अपवित्र स्त्रियांची संख्या तरी पुरुषांच्या संख्येपेक्षा किती बरे कमी भरेल? दोन्ही समान होत असाच माझा स्वतःचा अनुभव आहे. उठल्या बसल्या मिरवल्या जाणाऱ्या शेखेवरून एखाद्याला खरोखरच वाटाव्यात इतक्या जर सर्वच्या सर्व स्त्रिया चांगुलपणाच्या पुतळ्या आणि धुतले तांदूळ असत्या तर मी अगदी छातीठोकपणे म्हणू शकेन मग ह्या आपल्या पृथ्वीच्या पाठीवर अपवित्र पुरुष औषधालाही गवसला नसता. माणूस अपवित्र होईलच कुणामुळे मग? असा कोणता पाशवीभाव असू शकतो की पवित्रता व सतीत्व त्यावर मात करू शकणार नाहीत? स्वतःच्या पतीव्यतिरिक्त इतर सर्वांकडे पुत्रबुद्धीने पाहून सर्वांप्रती हृदयात मातृभाव बाळगणाऱ्या सच्छेल पतिव्रता नारीच्या अंगी पवित्रतेची अशी विलक्षण शक्ती उत्पन्न होईल
की अगदी नरपशु असे नाका, त्या देवतेच्या सानिध्यात ज्याला पवित्र भावाचा अनुभव येणार नाही असा मनुष्य मला वाटते शोधूनही सापडणार नाही। प्रत्येक पतीनेही तद्वत स्वतःच्या पत्नीखेरीज इतर सर्व स्त्रियांकडे माता, दुहिता वा भगिनी अशा दृष्टीने बघितले पाहिजे। त्यातल्या त्यात जी व्यक्ती परत धर्माचार्य होऊ शकते तिने तर प्रत्येक स्त्रीविषयी मातृभाव बाळगून सर्वदा तदनुसार वर्तणूक ठेवायला हवी। मातृपद जगता सर्वश्रेष्ठ पद होय, कारण फक्त त्यातच सगळ्यात जास्त निस्वार्थतेचे धडे मिळून निस्वार्थपणे कार्य करण्याची संधी सगळ्यात अधिक लाभत असते। केवळ एक भगवत प्रेमच मातृप्रेमापरीस उच्च होय, बाकी सर्वच खालच्या दर्जाचे, आधी मुले आणि नंतर मग आपण। हा मातृधर्मच होय, ते तिचे कर्तव्य होय, पण तसे न करता आईबाप जर सदा साध्या खाण्यापिण्यासारख्या क्षुल्लक बाबतींदेखील आधी स्वतःचाच विचार मनात आणतील, पोरट्यांना काही मिळो की न मिळो त्याची मुळीच फिकीर न करता चांगला भाग तेवढा स्वतःच बेदिकत मटकवण्याचे आरंभतील, तर परिणामी हेच होईल की आईबाप नि मुले यांच्यात पक्षी आणि त्यांची पिले यांसारखा संबंध निर्माण होईल। पक्ष्यांची पिले पंख फुटण्याचाच उशीर की आईबापांना ओळखीनाशी होऊन जातात। भगवंताच्या मातृभावाचे सजीव प्रतीक म्हणून स्त्रीकडे पाहू शकणारा पुरुष खरोखर धन्य होय। ती स्त्री ही धन्य की जी पुरुषांकडे भगवंताच्या पितृभावाचे साक्षात प्रतीक अशा दृष्टीने बघण्यास समर्थ आहे, आणि धन्य ती मुले की जे आपल्या मातापितरांना चालता बोलता परमेश्वर समजण्यास समर्थ होत। उन्नती लाभाचा एकमेव उपाय हाच की जोवर आपण त्या सर्वोच्च अवस्थेप्रत जाऊन पोहोचत नाही तोवर हाती असलेल्या कर्तव्याचेच अनुष्ठान करून हळूहळू शक्तीसंचय करीत क्रमशः उच्च उच्चतर अवस्था प्राप्त करीत जाणे। तसेच कोणत्याही कर्तव्याची घृणा करून चालणार नाही। मी आपल्याला फिरून एकवार सांगतो की जी व्यक्ती इतरांच्या मानाने हलके काम करते ती तेवढ्यानेच उच्चतर कर्म करणाऱ्यांपेक्षा हलक्या दर्जाची होऊन जात नाही। माणसाच्या कर्तव्याचा प्रकार पाहून त्याला जोखणे योग्य नाही, त्यासाठी ते कर्तव्य पार पाडण्याचा त्याचा प्रकार विचारात घ्यावा लागेल, त्याची ते कार्य करण्याची रीतच त्याच्या परीक्षेचा उपाय होईल।